32,000 रुपये लाचेची मागणी करून त्यापैकी पहिला हप्ता 15,000 रुपये स्वीकारत असताना सहाय्यक विद्युत निरीक्षक फैजू अली महेबूब मुल्ला यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडले. यातील तक्रारदार यांना कंत्राट पद्धतीने इलेक्ट्रिकची कामं घेण्याकरिता नवीन फर्म सुरू केली असून त्यासाठी आवश्यक असणारे विद्युत पर्यवेक्षक परवाना आणि विद्युत ठेकेदार परवाना मिळण्याकरिता विद्युत निरीक्षक विभाग सोलापूर येथे अर्ज केला असता त्यांना विद्युत पर्यवेक्षक परवाना मिळालेला आहे. विद्युत ठेकेदार परवाना मिळण्याकरिता पाठपुरावा करीत असताना यातील आलोसे यांनी तक्रारदार यांच्याकडे यापूर्वी दिलेल्या विद्युत पर्यवेक्षक परवान्याचे बक्षीस म्हणून 10,000 रुपये आणि सध्याचे ठेकेदार परवान्याचे 22,000 रुपये मिळून 32,000 रुपये लाचेची मागणी करून त्यापैकी पहिला हप्ता 15,000 रुपये स्वीकारत असताना त्यांना रंगे हात पकडण्यात आले. या प्रकरणी पुढील कार्यवाही करण्यात येत आहे अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक संजीव पाटील यांनी दिली. नमस्कार. अँटी करप्शन ब्युरो सोलापूर यांनी काल एक लाच मागणीच्या गुन्ह्याची हे केलेली आहे, त्याच्यामध्ये यशस्वी सापळा कारवाई केलेली आहे. त्याच्याबद्दलची थोडक्यात माहिती अशी आहे की या गुन्ह्यातील तक्रारदार जे आहेत ते कंत्राटी पद्धतीने इलेक्ट्रिकल्सची कामं घेण्याकरता, बाहेरची जी कामं आहेत ती घेण्याकरता नवीन फर्म त्यांनी सुरू केली होती. ती नवीन फर्म जी आहे त्याच्याकरता एकतर दोन परवाने लागतात, एक विद्युत ठेकेदार म्हणजे कॉन्ट्रॅक्टर, इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरचा एक हे लागतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे इलेक्ट्रिकल सुपरवायझरचा. तक्रारदाराने इलेक्ट्रिकल सुपरवायझरचा परवाना प्राप्त केला होता आणि याच्याकरता कॉन्ट्रॅक्टर लायसन्स करता, इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स करता त्यांनी अर्ज दिलेला होता. याच्यामधले जे आरोपी लोकसेवक जे आहेत, सहाय्यक विद्युत निरीक्षक, यांनी त्यांच्याकडे पहिल्यांदा जो पर्यवेक्षक परवाना म्हणजे सुपरवायझर लायसन्स जे दिलेला आहे त्याच्याकरता 10,000 रुपये आणि हे कॉन्ट्रॅक्टरचा परवाना मिळवण्याकरता 22,000ची एकंदर 32,000ची मागणी केली होती. त्याच्यापैकी ते आणि तशी तक्रार आमच्याकडे आल्यानंतर आम्ही व्हेरिफिकेशन केलं, ज्या वेळेला केलं, पडताळणी केली, त्यावेळेमध्ये आम्हाला ही गोष्ट स्पष्ट झाली की त्यांनी 32,000 रुपये मागितलेले आहे. त्यानंतर आम्ही त्याच्यावरती ज्या वेळेला सापळा रचला त्याच्यामध्ये 32,000 तडजोडी, पहिला टप्पा म्हणून 15,000 रुपये 32,000 15,000 रुपये स्वीकारताना ह्याच्यामधल्या आरोपी लोकसेवक यांना अटक केलेली आहे. त्यांना आता आम्ही रिमांड कमी हजर करून पुढील कस्टडी मिळवत आहोत. ह्याच्यामध्ये